घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार आरोपी भावेश भिंडेला दुपारी 12 वाजता किला कोर्टामध्ये हजर करणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज. मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा आरोप. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र अग्रवालच्या विरोधात येरवाडा पोलिसांकडून अपहरणाचे कलम. जळगावच्या रामदेववाडीमधील अपघात प्रकरण. तिसरा आरोपी ध्रुव सोनवणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी. परदाव कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये चौघांचा झाला होता मृत्यू. नागपुरातील दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींच्या गाडीमध्ये सापडले होते अंमली पदार्थ आणि दारू. तहान मुलांचाही समावेश. दुर्घटनेप्रकरणी 3 जण ताब्यात. SIT कडून तपास सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून बारामतीमधील विकास कामांची पाहणी. सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार. महाराष्ट्रमध्ये वादळी वाऱ्यानं पिकांचं नुकसान. जोरदार वाऱ्यामुळे 150 भागामध्ये झाड उन्मळून पडलं. अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका. तापमानवाढीमुळे संत्रे झाडावरून पडण्यास सुरुवात. शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस. पावसामुळे पुन्हा केळी पिकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसासह वादळी वाऱ्यामुळे 46 घरांची पडझड. शेती पिकांनाही फटका. आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक. माटुंगा ते ठाणे सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. तर सुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. 69 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द. मुंबईतील सातही धरणातील जलसाठ्यामध्ये वेगानं घट. मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू. पालिकेचा निर्णय. अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार. अंधेरी भागामधील जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे. पुण्यामधल्या कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 5 धरणांच्या एकत्रित पाणीसाठा क्षमतेपैकी फक्त 5.77% पाणीसाठा शिल्लक. पुणे जिल्ह्यातील काही भाग तसंच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामधील काही भागाला आगामी काळामध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. ठाणे मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. विदर्भातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता. काल अकोल्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. सोन्याच्या भावामध्ये 3 दिवसांमध्ये 2,200 रुपयांची घट. प्रतितोळा सोनं 72,200 रुपयांवर तर चांदी 93,500 रुपयांवर. आयपीएल ट्रॉफीसाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार. चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महान टीम सामना होणार. 8 वर्षानंतर आयपीएलला नवीन विजेता मिळणार.